पोदार इंटरनॅशनल स्कूल अमरावती इथे शेतकरी दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. येथील जवळपास निम्मी लोकसंख्या अजूनही ग्रामीण भागात राहते आणि उदरनिर्वाहासाठी शेतीशी संबंधित कामांवर अवलंबून आहे. म्हणून दरवर्षी देशाच्या विकासात आणि अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्यांच्या योगदानाबद्दल लोकांना शिक्षित करण्यासाठी आणि देशभर जनजागृती करण्यासाठी 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. शेतकऱ्याला अन्नदाता किंवा मातीचा पुत्र असेही म्हणतात. जगभर श्रीमंत असो की गरीब, नोकरदार असो वा उद्योगपती, प्रत्येक जण अन्नासाठी शेतकऱ्यांच्या मेहनतीवर अवलंबून असतो. वर्षभर रात्रंदिवस ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शेतकरी आपल्या कष्टाने शेतात पीक घेतो आणि संपूर्ण देशाची भूक भागवण्याचं काम करतो. शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी शेतकरी दिन साजरा केला जातो. भारताच्या आर्थिक प्रगतीत शेतीचा मोठा वाटा आहे. समाजातील शेतकऱ्यांचं योगदान आणि देशाच्या सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकासात त्यांचं महत्व समजून घेण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच अनुषंगानं आजच्या आधुनिक युगातील विद्यार्थ्यांना शेतीची माहिती व्हावी व शेतकऱ्यांचं महत्व त्यांना समजावं यासाठी अमरावती येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल 2 येथे शेतकरी दिन मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. प्राचार्य मनीषा संगर व प्रशासकीय अधिकारी पंकज आकांत यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं. या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शेतीचे मॉडेल आणि शेतीशी संबंधित सर्व साहित्य तयार करून भारतीय शेतकऱ्याचे जीवन मांडले. पारंपरिक शेती कशी केली जाते याची प्रत्यक्ष माहिती मिळाली. विद्यार्थ्यांना आधुनिक आणि पारंपरिक शेतीमधील फरक कळला आणि त्यासोबतच कृषी, रेशीम, कीटक उद्योग, व्यवसाय आदींवर आधारित कृषी साहित्य प्रदर्शनाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शेतकरी नृत्याची अप्रतिम सादरीकरण केलं. विद्यार्थ्यांना प्रथम दर्शनी ज्ञान देण्यासाठी ट्रॅक्टर आणि शेतीशी संबंधित उपकरणे ज्ञानदेव राणे वसुधाताई देशमुख महाविद्यालय बोर्डना येथील डॉक्टर हिमस संजय देशमुख सहायक प्राध्यापक कृषी वनस्पतीशास्त्र, डॉक्टर प्रणव बिजवे इव्हेंट मॅनेजर यांनी कृषी साहित्याचा डेमो दाखवला, त्यामुळे नवीन ज्ञान उपलब्ध झालं. त्याबद्दल त्यांच्या शाळेने विशेष आभार मानले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण अभ्यासक प्राजक्ता काटघरे पात्रीकर यांनी शेतीविषयक मार्गदर्शन करून शाळेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. प्राचार्या मनीषा संगर यांनी पालक व विद्यार्थ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना सहकार्य करून प्रत्येक कार्यक्रमात उत्साहानं सहभागी होण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय. शेतकरी दिनानिमित्त पालकांनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. कार्यक्रमात पालकांना थीमनुसार महाराष्ट्रीयन ड्रेसकोड देण्यात आला होता, ज्यामध्ये पालकांचं पूर्ण सहकार्य लाभलं. हे ड्रेसकोड परिधान करून पालकांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी भरभरून कौतुक केले व या कार्यासाठी प्राचार्यांचे अभिनंदन देखील केले.